महत्त्वय गोलंदाजीसाठी याच गोरेगावचा फिरोज. पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी जरूर झालाय. हवे जाईल बॉल त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. एक आणि दुसरी धाव या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेला फिरोज कडून टाकला गेलेला हा बॉल टप्पा पडल्यानंतर काहीसा फिरक देखील घेतोय. बॉल बाहेर जाईल. पंचांचा इशारा येतोय. हा आहे व्हाईट बॉल. यावेळेला फिरोज कडून टाकला गेलेला हा बॉल पाहू शकता. अखुट थोडासा शरीरापासून दूर टाकण्याचा प्रयत्न झाला. बॉल आहेत. यावेळेला फिरोजच्या माध्यमातून एक वेगवान चेंडू टाकला जातोय. एक धाव तर घेतली गेली आहे. कामगिरी करत इथपर्यंत पोहोचलाय फिरोज देखील. पुन्हा एकदा फिरोज कडून एक चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न झालाय. स्वतः फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवला आणि यष्टीरक्षकाच्या दिशेने पाठवला आणि मोठ्या फटक्यापासून वंचित राहतात म्हणावं लागेल फिरोज येणाऱ्या. यावेळेला आपण पाहू शकता भन्नाट वेग, प्रचंड वेग या ठिकाणी पाहायला मिळाला होता. परंतु हाच वेग चार धावा देऊन गेला संघाला. मोठी स्पर्धा, त्याची अंतिम फेरी गाठायची. बिग हिट, बॅटच्या रडार मध्ये बॉल बिरकावून दिला गेला. बॉल गेला सीमा रेषा पार. षटकार. पहिला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल समोरच्या दिशेने जाईल आणि पहिल्याच बॉलवर फिरोजने मात्र या ठिकाणी धक्का दिलाय. एक जातो त्यावेळेला बॅट्समन कडे जातात. या फिरोजचा यावेळेला आपण बॉल पाहू शकता. ऑप्शनच्या बाहेर टाकला, कट केला, कीपर कडे पाठवलं. त्यांची आवश्यकता. ओ यावेळेला देखील फिरोज. ओ मी आहे जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही. ओ आणखीन एक चेंडू अप्रतिम दर्जाचा टाकला जातोय. फिरोज साठी टाळ्यांचा गजर आणि टाळ्यांचा. यावेळेला आपण पाहू शकता फिरोज कडून टाकला गेला आणखीन एक अप्रतिम चेंडू. परंतु या चेंडूवर धाव आली आहे. एक धाव तर घेतली आणि एका धावेने जर पाहिलं तर धाव संख्या पुढे जाताना पाहिला मी. ओ पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी. काय गोलंदाजी केली आहे. आपल्या आयुष्यातील अनमोल षटक टाकलं गेलं. पाहिलं तर दोन रन आल्या आणि या ओव्हर मध्ये एकच रन आली.